जीवन जगणं ही एक कला आहे आणि ही कला आत्मसात केल्याशिवाय जीवन आपलं सुसह्य होणार नाही, सुखावह होणार नाही, सुरेख होणार नाही असा जीवनविद्येने जो सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यावर आपण आतापर्यंत बरीच प्रवचनं केली. आणि ही प्रवचनं करत असताना मी असं सांगितलं की जीवनविद्येचा पाया परमेश्वर आहे आणि परमेश्वर हेच जर समजलं नाही तत्व तर आपल्याला प्रपंच करता येणार नाही आणि परमार्थही करता येणार नाही. परवाच एका महान विद्वानाने असे उद्गार काढले, मी विद्वान म्हणतो विद्वान म्हणतो की परमेश्वर रिटायर झाला पाहिजे. कळलं की नाही? आता परमेश्वर रिटायर काय कधी होणार नाही, पण हा मात्र रिटायर लवकरच होणार. कळलं की नाही? तर परमेश्वर रिटायर होणार कसा? तो अजर आहे, अमर आहे, अखंड आहे, स्वयंभू आहे. तो कसा रिटायर होणार? तो रिटायर होणार नाही, तो कधी टायर्ड होत नाही, त्यामुळे रिटायर्ड होण्याचा प्रश्न नाही. टायर्ड मनुष्य होतो आणि म्हणून त्याला रिटायर्ड करतात. तेव्हा रिटायर्ड परमेश्वराला करायला जे निघालेले आहे त्यांना स्वतःलाच रिटायर्ड व्हावं लागणार आहे. पण सांगायचा मुद्दा की विद्वान म्हटल्यानंतर आपण काही बोललं तर चालतं, काही आपण बरळलं तर लोक ऐकून घेतात अशी एक लोकांची समजूत झालेली आहे. पण गंमत अशी आहे की परमेश्वर ही जी संकल्पना आहे, की खरं सांगायचं म्हणजे संकल्पना हा शब्द सुद्धा बोलणं बरोबर नाही. परमेश्वर हे जे तत्व आहे त्याच्यामध्ये वास्तवता आहे, कल्पना नाही. ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. परमेश्वर हा काहीतरी एक कल्पना किंवा तर्क अशातला भाग नाही. हा माईक जितका आपल्याला सुस्पष्ट आहे तितका परमेश्वर सुस्पष्ट आहे. हा माईक जितका आपण डोळ्याने पाहू शकतो तसं आपण परमेश्वराला प्रत्यक्ष अनुभवू शकतो. अशी वस्तुस्थिती असताना परमेश्वर आहे का, परमेश्वर ही संकल्पना असल्यामुळे आज जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत, एका विद्वानाने तर काय बघायलाच नको. त्याने असं म्हटलंय की ठिकाणी पुण्यामध्ये एक हे झालं वसंत व्याख्यान माला, त्याच्यामध्ये एक विद्वान त्याने असे उद्गार काढले, परमेश्वर जर माझ्या डोळ्यासमोर येऊन उभा राहिला तर मी त्याला दोन मुस्कटच मारेन. का? तर जगामध्ये हे सगळं जे काही अन्याय आहे वगैरे वगैरे जे चाललेलं आहे त्याला परमेश्वर जबाबदार आहे असं त्याचं म्हणणं. म्हणून परमेश्वर जर याच्यासमोर येऊन उभा राहिला तर म्हणे त्याच्या तोंडात हा दोन तोंडात मारणार. आता मला सांगा, याच्या जवळ कुत्रही येत नाही अशीच परिस्थिती, तर परमेश्वर याच्या जवळ येणार कशाला? पण काही बरळायचं का? त्याला माहिती आहे परमेश्वर कशाला येतोय आणि आपल्या मुस्कुरात मारतोय. जर थोडी जरी कल्पना असेल ना तरी सुद्धा तो बोलला नसता. म्हणलं की नाही? पंढरपूरला बघा, पंढरपूरला तुकाराम महाराजांनी जी आज्ञा केलेली आहे देवाला ती देव मुकटपणे पाळतो. तुकाराम म्हणे उभे राहावे, जे जे होईल ते पावे. कळलं की नाही? हे तुकाराम महाराजांनी सांगितलं तुम्हाला, पण प्रत्यक्ष आचरणामध्ये आणतो विठोबा. कळलं की नाही? म्हणून तुम्ही जर पंढरपूरला गेलात तर विठ्ठल कटेवर उभा असतो. कळलं की नाही? आणि तो जे काही चाललेलं आहे ते बघतो, हू का चू करत नाही, चांगलं का वाईट म्हणत नाही, बरं का बुरं म्हणत नाही. म्हणजे तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते पावे, हे तुकाराम विठोबाने अगदी अक्षरशः अंमलामध्ये आणलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की हा परमेश्वर जो आहे हा परमेश्वरी वास्तवता आहे हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. परमेश्वरी कल्पना नाही आहे, तिथे तर्काचा भाग नाही आहे, तिथे भाग आहे तो वास्तवतेचा आहे. परमेश्वर तुम्हाला स्थूल दृष्टीने पाहता येतो, सूक्ष्म दृष्टीने पाहता येतो, दिव्य दृष्टीने पाहता येतो, तो निन्या प्रकाराने पाहता येतो. आणि म्हणून परमेश्वराला पाहायचं कसं एवढाच प्रश्न आहे. तो दिसतो की न दिसतो किंवा तो आहे का नाही हा प्रश्न नाही. पण तो दुर्दैवाने अशी गोष्ट झालेली आहे की या विषयासंबंधी फार अज्ञान आहे, विद्वान लोकांमध्ये अज्ञान आहे आणि जे बाकीचे लोक जे आहेत अशिक्षित त्यांच्यामध्ये परमेश्वरी जी संकल्पना आहे त्याबद्दल बरंच अज्ञान आहे. त्या अज्ञानातून जे अशिक्षित लोक आहे त्यांच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्माण होते आणि विद्वान जे लोक आहेत ते नास्तिक बनतात. गंमत अशी आहे की परमेश्वराबद्दल जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे एका बाजूने जे विद्वान आहेत स्वतःला सुशिक्षित समजतात, स्वतःला पुरोगामी समजतात, ती मंडळी नास्तिक होतात.
आणि दुसरी जी मंडळी जी अशिक्षित आहे ती मंडळी अंधश्रद्धेकडे वळतात, त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण होते. म्हणून आज जगामध्ये अशिक्षित वर्ग, असंस्कारित किंवा कुसंस्कारित वर्ग आज जगामध्ये 98% असल्यामुळे आणि 2% कल्चर आणि रिअली एज्युकेटेड असा वर्ग असल्यामुळे आज जगामध्ये अंधश्रद्धा जास्त आहे हे आपल्याला दिसून येईल. नास्तिक मंडळी थोडी आहे, नास्तिक मंडळी जगात थोडी आहे, पण जी आस्तिक मंडळी आहे ती अंधश्रद्धेकडे वळलेली आहे. परमेश्वराबद्दल अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणावर आहे आणि एवढी प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा आहे की त्या अंधश्रद्धेतून कडवटपणा निर्माण होतो. ते कडवे होतात आणि कडवटपणातून कडू निर्माण होतं. म्हणून सर्व ठिकाणी आपण जर पाहिलं तर दंगे, धोपे, खून, मारामाऱ्या, रक्तपात, युद्ध, लढाया ह्या केवळ परमेश्वर किंवा धर्म या संकल्पनेपायी होऊन राहिलेल्या आहेत. आता गंमत अशी आहे की एक मडकं आहे, त्या मडक्यामध्ये एका मुलाने आपलं डोकं घातलं. मी काय म्हणतो ते लक्षात घ्या, एक मडकं आहे आणि त्या मडक्यामध्ये डोकं घातलं एका मुलाने. आता प्रॉब्लेम निर्माण झाला की नाही, ते डोकं बाहेर येत नाही. मडकं एकदा घातलं ठीक, पण बाहेर काही येईना. आता अशा परिस्थितीमध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झाला. हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा? जे विद्वान ते म्हणाले तर मुंडकं तोडून टाका म्हणजे प्रॉब्लेम सुटला. जे विद्वान होते ते विद्वान काय म्हणाले की ते त्या मुलाचं मुंडकं तोडून टाकावं म्हणजे प्रश्न सुटला. आता हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग आहे का? आता मुंडकं कशात अडकलंय? मडक्यात. मग मडकं फोडा की त्याचं मुंडकं सुटलं हा सरळ उपाय आहे, पण सरळ उपाय या विद्वानानं सुचत नाही. तसं अज्ञान हे एक मडकं आहे, अज्ञान हे एक मडकं आहे आणि या मडक्यामध्ये परमेश्वर ही संकल्पना किंवा परमेश्वर हे सत्य आज त्याच्यामध्ये मुंडकं अडकलेलं आहे. आता याच्यातून मार्ग काय काढायचा? हे जी विद्वान सांगतात परमेश्वराला विचार करा वगैरे वगैरे, त्यांची कल्पना काय? परमेश्वरात मूर्खच काढून टाकलं की मग प्रश्न मिटला, म्हणजे संकल्पनाच संपूर्णपणे पुसून टाकली की प्रश्न सुटला, सगळे लोक सुखी होतील, अशी या लोकांची कल्पना. वास्तविक अज्ञानाचं हे जे मडकं आहे ते जर फोडलं तर सगळं काही व्यवस्थित होणार आहे. म्हणून जीवन विद्या असं सांगते की सगळ्याला जबाबदार अज्ञान आहे. अज्ञानातून अंधश्रद्धा निर्माण होते आणि अंधश्रद्धेतून समस्या निर्माण होतात. म्हणून सर्वाला अज्ञान हे कारणीभूत आहे. आता अज्ञान म्हटल्यानंतर आणखीन काही विद्वान आहेत, म्हणजे ह्या बाजूला हे विद्वान तर दुसऱ्यावर दुसरे विद्वान, ते म्हणतात अज्ञानच नाही. असे जे आहेत ना, काही लोक आहेत ना, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये अज्ञानाचं खंडन केलेलं आहे. कळलं की नाही? अरे पण ज्ञानाचंही खंडन केलंय, त्याचं काय? त्या अज्ञानाचं खंडन केलं आहे, ज्ञानाचंही खंडन केलं आहे. तेव्हा अज्ञानाचं खंडन केलेलं आहे म्हणून अज्ञान नावाची गोष्टच नाही असे म्हणणारे आणखीन विद्वान आहेत, पण ते परमार्थाचे. कळलं की नाही? म्हणजे आस्तिक विद्वान. कळलं की नाही? आणि जे नास्तिक विद्वान आहेत ते मगाशी सांगितल्याप्रमाणे अशा तऱ्हेने सगळा गोंधळ परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जेवढा गोंधळ आहे ना तेवढा अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये नाही हे आपण लक्षात घ्यावं. म्हणजे राजकारणात सुद्धा एवढा गोंधळ नाही. कळलं की नाही? राजकारणात सुद्धा एवढा गोंधळ नाही इतका परमार्थामध्ये गोंधळ आहे. कारण काय? परमार्थामध्ये गोंधळ आहे तर कारण मुळात परमेश्वरी संकल्पना चुकीची निघाली. लोक जे परमेश्वराबद्दल ज्या संकल्पना करून आहेत किंवा कल्पना करून आहेत किंवा जे काही मानतात ते मुळातच चुकल्यामुळे हे सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. आता याला परमेश्वर जबाबदार आहे का? परमेश्वराबद्दल तुमच्या ठिकाणी जे अज्ञान आहे त्याला परमेश्वर कसा काय जबाबदार? त्याला तुम्ही जबाबदार आहे, पण आम्ही त्या परमेश्वरालाच जबाबदार धरतो. आणि म्हणून परमेश्वरी संकल्पना पुसून टाकल्याशिवाय जग सुखी होणार नाही असे विद्वान म्हणतात, पुरोगामी विद्वान. कळलं की नाही? हा सगळा घोटाळा जो झालेला आहे याचं कारण हे जे स्वतःला जे ज्ञानी समजतात ते अज्ञानी असतात आणि बाकीचे अज्ञानी तर असतातच. आणि हा सगळा जो गोंधळ निर्माण झालेला आहे परमेश्वराबद्दल त्याचं एकमेव कारण की परमेश्वर म्हणजे नेमकं काय आहे हेच लोकांना कळत नाही. म्हणून इथे आपण कितीतरी प्रवचनं त्याच्यासाठी खर्ची घातली या ठिकाणी की परमेश्वर हे संकल्पना काय आहे, परमेश्वरी धारणा काय आहे, परमेश्वर हे तत्व काय आहे, याच्यासाठी आपण या ठिकाणी अनेक प्रवचनं खर्ची घातली. तरीसुद्धा आपण ज्याच्यावर अजून बोलतो आहोत म्हणजे आपण लक्षात घ्या या परमेश्वर किती महत्त्वाचा आहे विषय.
म्हणून परमेश्वर हा तर्काचा विषयच नाही हे पहिलं लक्षात ठेवायचं. इथे तुम्ही तर्क कराल तर्काचा विषय नाही. मग हे अनुभवात या जोगे नोहे बोलायच. एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे अनुभवाच्या जोगे नोहे बोलायचे. गंमत इथे आहे बरं का, नोहे बोलायचे म्हणताना ते बोलूनच सांगतायत. लक्षामध्ये आलं की नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, हे अनुभवाच्या जोगे नोहे बोलायचे असं म्हटलेलं आहे की नोहे बोलायचे हे बोलण्याचं इथे विषय नाही, हे बोलूनच सांगायला पाहिजे. म्हणजे बोलून सांगितल्याशिवाय समजणार नाही. तेव्हा परमेश्वर हे जे तत्व आहे हे अनुभवण्याचा विषय आहे. बरं, अनुभवायचं कोणी कोणी असं काय नाही की परमेश्वरात फक्त जे विद्वान आहेत एम ए पी एच डी झालेले आहेत त्यांनीच आता अनुभव घ्यायचा आणि जे अशिक्षित आहेत त्यांनी अनुभव घ्यायचा ना, असंच भाग नाही. अनुभव कोणी घ्यावा, अनुभव कोणी, सूर्याला कोणी पाहावं, सूर्याला कोणी पाहावं, पण कोणी पाहावं जो डोळे उघडून सूर्याकडे पाहतो त्याने. सूर्याकडे कोणी पाहावं जो सूर्याकडे डोळे उघडून पाहिजे त्याला, पण डोळे मिटून जर राहिला आणि सूर्य कुठे आहे, सूर्य कुठे म्हणत राहिला त्याला दिसेल कसा. बर, सूर्य आकाशात हा जमिनीकडे बघतोय, सूर्याला दिसेल कसा. बर, सूर्य आकाशामध्ये आहे याला पाहण्याची इच्छा आहे पण हा कशा तरी गुंतलेला आहे, हे करतोय ते करतोय ते करतोय, आता याला सूर्य दिसणार कसा. हे जसं तसं परमेश्वराच्या बाबतीमध्ये आहे की परमेश्वर हा स्पष्ट आहे. कोणाला स्पष्ट आहे, सर्वांनाच. म्हणून एके ठिकाणी समर्थ रामदास स्वामीने फार सुंदर उद्गार काढले, ते असं म्हणतात, वस्तू प्रगटची असे असोनी कोणाशी न दिसे, नाना साधनी सायाचे न पडे ठाई, तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळू लागे, तयाचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू. काय म्हणतात, फार सुंदर सांगतात, वस्तू प्रगटची असे. वस्तू म्हणजे ज्याला आपण परमेश्वर म्हणतो ते, वस्तू प्रगटची असे म्हणजे प्रगटच आहे, तो लपलेला नाही आहे, तो लपलेलाच नाही आहे, तो प्रगटच आहे. आणि प्रगट आजच आहे असं नव्हे, तो युगानयुगे प्रगट आहे. कळलं की नाही, तो वस्तू प्रगटची असे असोनी कोणाशी न दिसे, ही बांधड आहे. भूजतेची आहे असं म्हटलेलं आहे. ते काय म्हणतात, दिसे ना जनी, जे जगामध्ये दिसत नाही ना, अरे ते शोधून काढ म्हणा. जगामध्ये जे दिसत नाही ना तुला ते शोधून काढ म्हणा. दिसे ना जनी तेची शोधो निपाहे, बरे पाहता गुज तेची आहे. बरे पाहता, बरे पाहता म्हणजे काय, जर सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे तू जर पाहण्याचा प्रयत्न करशील तर तुला गुज काय आहे ते कळेल. गुज म्हणजे गुह्य काय ते कळेल. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम, ते राजगुह्य काय ते तुला कळेल. स्वानुभवे कळू लागे, कळलं की नाही, स्वानुभवे कळू लागे. म्हणून आहे सोपं पण झालंय कठीण का, त्याचंही वर्णन ज्ञानेश्वरमध्ये केलेलं आहे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझे पण. काय म्हणतात, म्हणाले मी गुंतून गेलो होतो म्हणाले. अर्जुन कृष्णाला सांगतात, अर्जुन कृष्णाला सांगतात, अरे अर्जुन कृष्णा मी इतके दिवस इतकी वर्ष म्हणले गुंतून गेलो होतो कशात, अर्जुन गुणे, मी अर्जुन आहे याच्यामध्ये मी गुंतून गेलो होतो, मुक्त झालो तुझे पण. आता मला म्हणे मी मुक्त झालो, तुझ्यामुळे मी मुक्त झालो. तेव्हा हे जे तुझं पण जे आहे आणि माझ्याकडे असणारं जे अर्जुन पण जे आहे ह्याच्यामध्ये मी अर्जुनपणात गुंतलो होतो, तुझं जे तुझं पण जे आहे ते माझ्यापर्यंत आलंच नाही म्हणा. अर्जुन पण ज्या वेळेला जाईल त्यावेळेला तुझं पण जे आहे ते माझ्याकडे आपोआप निर्माण होईल, म्हणून अर्जुन पण गेलं पाहिजे. आता अर्जुन पण घालवायचं म्हणजे कसं, आता काय झालंय, परमात्मामध्ये गोंधळ सांगतो तुम्हाला. अर्जुन पण न घेता मी ऐसे पंडू सुद्धा, उठत असे तत्वता ते त्याचे रूप, याच्यामध्ये सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये की अर्जुन पण घ्यायचं नाही. मी ऐसे पंडू सुद्धा, अर्जुन पण टाकून जो मी उरेल ना तो म्हणाले ते तुझं रूप आहे म्हणा, ते देवाचं रूप. आता मला सांगा, अर्जुन पण टाकायचं म्हणजे डोक्यावरची हॅट आपण खुंटीला अडकवतो इतकं सोपं आहे का. आज डोक्यावरची हॅट गेली बरं का, आता ती काळी टोपी पण गेली, ती
खादी टोपी पण गेली, आता कुठे कुठे काउंटी दिसायला लागले. पर मी जात होतो दादरला मोटारी घेऊन, तिकडनं एक काउंटी घातलेला मनुष्य चाललेला होता, तुर 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 चालत होतो. मी त्याला ओळखला, कळलं की नाही त्याचं वय जवळ जवळ माझ्यापेक्षा तो 5 वर्षांनी तरी मोठा असणार, आणि काउंटी घालून चाललेला होता. कळलं की नाही म्हणजे पाववाला झाला होता थोडक्यात. तेव्हा हॅट गेली, टोपी गेली, खादी टोपी गेली, काळी टोपी गेली, सगळ्या टोप्या गेल्या. आता लोक टोप्या घालायला शिकलेले आहेत. कळलं की नाही असो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, अर्जुन पण न घेता मी ऐसे पंडू सुद्धा अर्जुन पण टाकून मी जे उरेल ना ते तो आहे. अरे पण अर्जुन पण टाकायचं म्हणजे काही हॅट काढणं इतकं सोपं आहे काय, किंवा एखादी वस्तू फेकून देणं इतकं सोपं आहे काय? अर्जुन पण टाकायचं इतकं सोपं नाही आहे. घोरपड चिकटली ना, घोरपड ना जाम सोडत नाही. एकदा घोरपडीने तुम्हाला धरलं ना की घोरपड तुमचा प्राण घेतल्याशिवाय ती सोडतच नाही तुम्हाला. तसंही अर्जुन पण मी पण म्हणजे घोरपड आहे. तिने तुम्हाला आता जे जाम धरलेलं आहे ना ते सोडण्याला कठीण आहे. मग त्या घोरपडीला पाठीमागे कोणीतरी विस्तव लावला पाहिजे तर ती सोडेल. हे विस्तव लावण्याचं काम सद्गुरु करतात, तेव्हा ते मी पण गळून पडतं. कळलं की नाही? हे मी पण कधी गळून पडतं? सद्गुरु ज्याला विस्तव लावतात तेव्हा ते गळून पडत. विस्तव लावता याचा अर्थ काय? सद्गुरु विस्तव लावता याचा अर्थ असा की आपल्या शिष्याचा अहंकार अभिमान हे गाळण्याचा काढण्याचा ते प्रयत्न करतात. कारण तो काढल्याशिवाय त्याला ईश्वर साक्षात्कार होणार नाही. म्हणून घोरपड एकदा चिकटली की ती प्राण घेण्याशिवाय सोडत नाही. त्याप्रमाणे हे जे मी पण आहे हे प्राण घेण्याशिवाय सोडत नाही. बरं सोडत नाही ते सोडत नाही, पुन्हा जन्माला येतो तो मी पण घेऊनच येतो. म्हणून मी पण हा अज्ञानाचा भोपळा आहे, भ्रमाचा भोपळा. मी पण म्हणजे भ्रमाचा भोपळा थोडक्यात म्हणजे. तर मी पण याचा अर्थ कळत नाही. मी आणि मी पण हे दोन गोष्टी भिन्न आहेत. मी आणि मी पण या दोन गोष्टी भिन्न आहेत. आपल्या ठिकाणी मी नसतो, मी पण असत. आपल्या ठिकाणी मी नसतो, मी पण असत. आणि हे जे मी पण असत ना ते म्हणजे एक भ्रमाचा भोपळा असतो. आणि हा भ्रमाचा भोपळा घेऊन आपण जन्माला येतो. आणि भ्रमाचा भोपळा घेऊन आपण हा य लोक सोडतो तो पुन्हा जन्माला येतो. तो भ्रमाचा भोपळा पुन्हा भ्रमाचा भोपळा सोडतच नाही. कुठे जाईल तिकडे काय काय माणसं बघा बोचका घेतात. आता गाडीमध्ये बसल्यानंतर बोचक खाली ठेवायला काय हरकत आहे का? नाही. म्हणजे कुठे जाईल तिकडे बोचक खाके त्याच्या. कळलं की नाही? असतं काय तर चिंध्या. त्याच्यामध्ये जर काय बघितलं ना तर काय इकडच्या तिकडे चिंध्या म्हणा काय ती साध्या गोष्टी असतात, पण तो सोडायला तयार नसतो बोचक. तसं हे भ्रमाचं जे भोपळा आहे ना, ही मंडळी पुष्कळ मंडळी अशी असतात सोड म्हणजे जवळजवळ सगळीच तर सोडायलाच तयार नसतो. आणि म्हणून हा भ्रमाचा भोपळा जोपर्यंत आपण सोडत नाही किंवा कोणी फोडत नाही, कोणीतरी ह्याने तरी सोडलं पाहिजे नाही तर कोणीतरी फोडला पाहिजे. तो फोडल्याशिवाय किंवा सोडल्याशिवाय ईश्वर साक्षात्कार नाही. म्हणून देवाचा साक्षात्कार होण्यासाठी किंवा परमेश्वर साक्षात्कार होण्यासाठी एकच उपाय आहे, मी पण सोडणं. मी सोडणं नव्हे ते तुम्हाला सोडता देणार, मी पण सोडणं. अहो या मी पण मध्ये आहे काय काय आहे? अहो या मी पण मध्ये सगळं भरलेलं आहे. कळलं की नाही? या मी पण मध्ये सगळं भरलेलं आहे. आपल्याला कल्पना नाही अशा गोष्टी त्या मी पण मध्ये भरलेल्या आहेत. कल्पना नाही तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय भरलेलं आहे. कळलं की नाही? असं त्या मी पण मध्ये भरलेलं असल्यामुळे ते सोडणं कठीण आहे. अहो साधा जातीचा अभिमान सोडता येत नाही, बाकीचं तर सोडाच. कळलं की नाही? एका ग्रहस्थाला विचारलं, का हो तुमच्या मुलाचं लग्न तुम्हाला करायचं नाही? हो म्हणा करायचं आहे. पण माझ्या पाण्यामध्ये एक चांगली मुलगी आहे बरं का, पण ती तुमच्या जातीची नाही, चालेल का? वामनराव असं कसं चालेल? आता याची जात अशी की कुत्रही याला विचारत. कळलं की नाही? अशी याची जात म्हणजे सगळ्याच जाती अशा, कोणी कुत्र पण विचारत नाही जात. कळले? पण प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो. आमच्या जातीचा पाहिजे. कळलं की नाही? आमच्या जातीची पाहिजे.
आता गमत अशी आहे, चांगला मुलगा आहे तो बघायचा का जात बघायची? मग जातीतले बघतात आणि शेवटी रडतात, कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा, म्हणजे याचा अर्थ जातीतले करू नये असं नव्हे. नाही तर अर्थाचा पुन्हा अनर्थ होईल. दारू पी, पुढलं वाचायचंच नाही, कळलं की नाही? काय लिहिलंय कुराणामध्ये? काय लिहिलंय? दारू पी आणि पुढे नरकात जा. एका माणसाने दारू पी म्हटल्यानंतर ताबडतोब उठला आणि गुत्त्यात गेला, कळलं की नाही? आणि दारूची बाटली हातामध्ये घेऊन आयटीत चालत घराकडे आला. वाटे त्याला भेटला एक फक्कीर आणि म्हणाले, काय म्हणाले कुराणामध्ये काय लिहिलंय? तू काय करतो? काय करतो म्हणजे कुराणात जायचं ते करतो म्हणाले. म्हणा सांगितले, हो म्हणा कुराणात. चला म्हणे माझ्यावर घरी. तो फकीर चाटत झाला, कारण त्यांनी कुराणाची पारायण केलेली आणि कुठेच असं लिहिलेलं त्याला पाहिलं नाही. आणि हा काय सांगतोय, बरं पुन्हा चॅलेंज देतोय, चला माझ्या घरी दाखवतो म्हणून गेला. ते बघा म्हणाले, इकडे काय म्हणाले, दारू पी आहे ना? अरे पण पुढे वाच ना, पुढे तुम्ही वाचा म्हणाले. पुढे तुम्ही वाचा म्हणाले, ते माझं काम नाही, मला पाहिजे होतं तेवढं मी आलं. तसं वामनराव सांगतात, त्या वामनराव सांगतात वर जातीतल्या मुली करा, लगेच सगळे मुलं तयार असतात, ते शोधत असतात इलू इलू. तेव्हा मला तसं म्हणायचं नाही, आपल्या जातीतले करू नये असं नव्हे, शेवटी जात महत्वाची नाही हे मला सांगायचंय, शिक्षण महत्वाचं आहे, संस्कार महत्वाचे आहेत, स्वभाव महत्वाचा आहे, त्याची मिळकत महत्वाची आहे, त्याचं वागणं महत्वाचं आहे, त्याचं घराणं महत्वाचं आहे, या गोष्टी महत्वाच्या आहेत, कितीतरी गोष्टी महत्वाच्या आहेत, कळलं की नाही? खरं सांगायचं म्हणजे सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे, पण आता हे सगळं बघितलं ना तर मुलगा मिळणं कठीण, कळलं की नाही? हे सगळं जर बघायचं ठरवलं तर मुलगा मिळणं कठीणच आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जातीतलं करू नये वगैरे असं म्हणणे, पण ज्याला आपण विवेक असं म्हणतो हा विवेक आपण शोधत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की मी आणि मी पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, मी पण मध्ये काय 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 भरलेलं आहे, कळलं की नाही? पुष्कळसा कचराच या मीपणाच्या पोतडीमध्ये पुष्कळ भरलेला आहे, त्याच्यामध्ये कचराच जास्त भरलेला आहे, कळलं की नाही? कचराच जास्त भरलेला आहे आणि हा एक मोठा भ्रमाचा भोपळा झालेला आहे आणि हा भोपळा घेऊन आम्ही आमचं जीवन जगत असतो. आता मला सांगा, भ्रमाचा भोपळा घेऊन कोण सुखी होणार? अज्ञानाचा भोपळा बरोबर घेऊन कोण सुखी होणार? कोणी सुखी होणार नाही. म्हणून जगामध्ये सुख नावाची गोष्टच नाही, जगामध्ये सुख नावाची गोष्टच नाही असं म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेलेली आहे. जगामध्ये सुख नावाची गोष्टच नाही असं म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. का? तर जगामध्ये अज्ञान एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे, मी एकदा म्हणजे पुस्तकात पण लिहिलेलं आहे, अज्ञान इतकं मोठ्या प्रमाणावर आहे. अज्ञान आपल्याला कशाचं नाही, अहो अज्ञान आपल्याला सर्वच गोष्टीच आहे. साधं आपण जेवायचं कसं हे आपल्याला ज्ञान आहे असं पुष्कळ लोकांचा समज आहे, पण जेवण जेवणं हे सुद्धा त्याला ज्ञान लागतं, जेवण करणं याला सुद्धा ज्ञान लागतं. नाहीतर चार चपात्या केल्या आणि नवऱ्याच्या कपाळावर आपटल्या म्हणजे जेवण झालं असं जेवण नव्हे. जेवणाला सुद्धा, जेवण करणं याला सुद्धा ज्ञान लागतं, जेवण जेवण याला सुद्धा ज्ञान लागतं. इथे तुम्ही आता दामोदर हॉलला इथे येण्यासाठी सुद्धा जेव्हा तुम्ही नवखे होता त्याला इथे येण्यासाठी तुम्हाला ज्ञान पाहिजे, कोणाला तुम्ही विचारलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे, तेव्हा तुम्ही इथे येऊन पोहोचणार. प्रत्येक गोष्टीला ज्ञान लागतं. जगामध्ये एकही गोष्ट अशी नाही की त्याला ज्ञान लागत नाही. जिथे ज्ञान नाही म्हणजे अज्ञान आहे, तिथे दुःख हे ठरलेलं. जिथे अज्ञान आहे तिथे दुःख हे ठरलेलं. म्हणून याच्यासाठी आपल्याला जर दुःख घालवायचं असेल अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान कोणाला आहे? जवळजवळ सर्वांना, सुशिक्षित आणि अशिक्षित दोघांनाही अज्ञान आहे हे आपण लक्षात ठेवायचं. कशाबद्दल? सर्वांबद्दल, सर्वांबद्दल अज्ञान आहे. म्हणून मी एकदा प्रवचन सांगितलं की मनाबद्दल आपल्याला अज्ञान आहे, परमेश्वराबद्दल अज्ञान आहे, आपल्याला सुखाबद्दल अज्ञान आहे, आपल्या ठिकाणी मी मी म्हणतो त्या मीबद्दल अज्ञान आहे, आणि अशा तऱ्हेने जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टीबद्दल आपल्याला अज्ञान आहे.
म्हणून जीवन जगणं ही एक कला आहे असं मी ज्याला म्हणतो त्याला जीवन जगणं ही एक कला आहे याचं ज्ञान आपल्याला. जीवन जगणं ही एक कला आहे आपल्याला कुठे ज्ञान? आतापर्यंत कोणी सांगितलं? या जीवनविद्येने सांगितलं की जीवन जगणं ही कला आहे. बघा संबंध आतापर्यंत ग्रंथ तपासून बघा, आतापर्यंत एवढे ग्रंथ तुम्ही तपासून बघा ऋषी मुनींपासूनच कुठेही लिहिलेलं नाही जीवन जगणं ही एक कला आहे म्हणून. बघा तुम्ही शोधून काढा, आता 5000 वर्षाचे ग्रंथ शोधून काढा आणि जगातले काढा. जीवन जगणं ही एक कला आहे असं आतापर्यंत कोणी सांगितलं नाही. म्हणून आपण सगळे झाले होते कलेवाले झाले. कळलं की नाही? कलेवाला म्हणजे काय अजून काय लोकांना माहित नाही. ते स्टीलची भांडी आल्यामुळे कलेवाला गेला. म्हणजे ते नाटकामध्ये, आता आपण नाटकामध्येच बसलो तर एक पात्र आलं की दुसरं पात्र त्यावरून जात, कळलं की नाही? तसं ते स्टीलची भांडी आल्याबरोबर तो कलेवालाच कुठे नाहीसा झाला. पण पूर्वीच्या काळी आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा कलेवाला नावाची एक संस्था होती, कळलं की नाही? कले मोठ्याने ओरडायचा तो, कळलं की बायका एकदम धावायच्या. कशासाठी? त्यांना भांडी भांड्यानं कले पाहिजे ना, म्हणून धावायचं. तेव्हा हा जो कलेवाला त्याला फक्त एकच माहिती, फुप 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 फुप. तो जो त्याचा जो भाता होता ना त्याला कले लावण्यासाठी फुप 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 एवढं त्याला माहिती, कळलं की नाही? तसे आपण सगळे अहंकाराने फुप फुप झाले. म्हणून आम्ही सगळे कलेवाले, कलाच नाही आमच्याकडे. म्हणून जीवन जगणं ही एक कला आहे असं ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला ती कला आहे ह्याचं आपल्याला ज्ञान नाही. मग कला आपण हस्तगत कसं काय करून घेणार? ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.